उत्तर महाराष्ट्र, मराठवाड़ा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागात दिसणारं हे विदारक चित्र। पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय। यंदा संपूर्ण देशात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही। खरं तर जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस होतो, मात्र यावेळी ऑगस्ट महिन्यात तब्बल 32% कमी पाऊस झालाय। पावसाअभावी पिकं करपू लागली आहेत। खरीपाची ही अवस्था आहे, तर रब्बीचा हंगाम कसा असेल याची कल्पना न केलेलीच बरी। राज्यात यंदा सर्वाधिक कमी पावसाची नोंद जालना जिल्ह्यात झाली आहे। यावर्षी जालना जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे सरासरीच्या फक्त 42% पाऊस झालेला आहे आणि गेल्या 3 आठवड्यापासून जालना जिल्ह्यामध्ये पावसाने खंड दिलेला आहे। तर धुळ्यात आतापासूनच चाऱ्याची टंचाई दिसून येते। जी आम्हाला 20-30 रुपयाला पेंडी मिळत होती, ती आज आम्हाला इथे 50-60 रुपयांनी पेंडी मिळते। सोलापूर जिल्ह्यातील धरणांनी ऐन पावसाळ्यात तळ गाठलाय। जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना नेमकी या ठिकाणची काय परिस्थिती आहे हे Zee24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत। वडगबाळचा हा बंधारा आहे, हा बंधारा पूर्णपणे कोरडा ठाक पडलेला आपल्याला दिसून येतोय। उन्हाळ्यातली लाहीलाही यंदा भर पावसाळ्यात दिसून येते। यंदाच्या वर्षी जून महिन्यात 111.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सरासरीच्या जवळपास 54% इतका पाऊस झाला, तर जुलै महिन्यात 459 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पावसाची सरासरी होती 139%। ऑगस्ट महिन्यात मात्र पावसानं दगा दिला। ऑगस्टमध्ये केवळ 88.5 मिलीमीटर पाऊस झालाय। हा पाऊस सरासरीच्या केवळ 29% इतकाच आहे। याचाच अर्थ यंदा ऑगस्टमध्ये 71% पाऊस कमी झालाय। विशेष म्हणजे 1920 आणि 1965 दुष्काळातल्या ऑगस्ट महिन्यापेक्षाही यंदाचा ऑगस्ट महिना कोरडा राहिलाय। हवामान विभागानं सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज वर्तवलाय, त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं सावट अधिकच गडद होत चाललंय। राज्यात सध्या 329 महसुली मंडळांमध्ये पावसाचा 23 दिवसांचा खंड पडलाय। भीमा खोऱ्यातील 26 धरणांमध्ये केवळ 148 TMC उपयुक्त पाणी साठा आहे। कोकण वगळता 18 जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया गेल्यात जमाय। अवकाळी पावसामुळे कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांची आता खरीपातही बिकट परिस्थिती झाली आहे। तर पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास अन्नधान्य टंचाई निर्माण होऊन त्याचा थेट परिणाम महागाईवर होऊ शकतो। त्यामुळे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारची मोठी कसोटी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास। छत्रपतींचा विचार म्हणजे